आजची कविता आहे विंदा करंदीकरांची कविता आणि एका सुंदर कल्पनेवरची कविता आहे. अशा कल्पना फक्त कवींनाच सुचू शकतात. बघा आता ह्याच्यामध्ये कवीने काय कल्पना केलेली आहे की जर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि विल्यम शेक्सपियर यांची भेट झाली तर त्यांच्यामधला संवाद कसा असेल. आता बघा एकीकडे तुकाराम महाराज म्हणजे मराठी संत साहित्याचे मेरूमणी, म्हणजे ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, आणि त्यांनी आपल्या लेखणीमधून जे अभंग मांडले त्या अभंगांची तुलना ही जगातल्या कुठल्याही श्रेष्ठ साहित्याशी सहजपणे करता येईल. तर दुसऱ्या बाजूला आपल्या वेगळ्या वेगळ्या नाटकांमधून मानवी भावभावनांचं चित्रण करणारा शेक्सपियर. आणि मग कल्पना करा की हे दोन जण साहित्याचे महामेरू जर एकमेकांना भेटले तर ते काय बोलतील एकमेकांशी आणि काय गप्पा मारतील. विंदा करंदीकरांची कविता आहे तुकोबा आणि शेक्सपियर. तुकोबांच्या भेटी शेक्सपियर आला तो झाला सोहळा दुकानात. तुकोबांच्या भेटी शेक्सपियर आला तो झाला सोहळा दुकानात. जाहली दोघांची उरावरी भेट उरातले थेट उरामध्ये. तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर. तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर अवघाची संसार उभा केला. शेक्सपियर म्हणे एक ते राहिले. शेक्सपियर म्हणे एक ते राहिले तुवा जे पाहिले विटेवर. म्हणजे त्या विटेवरच्या विठ्ठलाचा जो एक अनुभव तुकारामांना आला तो काही शेक्सपियरला शब्दात पकडता आला नाही आणि त्याची खंत तिथे शेक्सपियरनं बोलून दाखवली. शेक्सपियर म्हणे एक ते राहिले तुवा जे पाहिले विटेवरी. तुका म्हणे बाबा. तुका म्हणे बाबा ते तुवा बरे केले त्याने तडे गेले संसाराला. विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी. विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी. माझी पाटी कोरी लिहोनिया. माझी पाटी कोरी लिहोनिया. शेक्सपियर म्हणे. शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दांमुळे मातीत खेळले शब्दातीत. तुझ्या शब्दांमुळे मातीत खेळले शब्दातीत. तुका म्हणे वृथा शब्दपीठ. तुका म्हणे वृथा शब्दपीठ. प्रत्येकाची वाट वेगळाली. वेगळी जे वाटे वेगळाले काटे. तुका म्हणे वृथा शब्दपीठ. प्रत्येकाची वाट वेगळाली. वेगळी ये वाटे वेगळाले काटे. काट्यांमागे भेटे पुन्हा तोच. कुठल्याही वाटा तोडवा कितीही वाटा तोडवा भावभावनांचं कितीही चित्रण करा कितीही लिहा काहीही लिहा शेवटी तुम्ही जाऊन वेगळी या वाटे वेगळाले काटे. वेगळी या वाटे वेगळाले काटे. काट्यांसंगे भेटे पुन्हा तोच. पुन्हा विठ्ठलच भेटणार आहे. ऐका ऐक वाजे घंटा ही मंदिरी. आणि मग तुकाराम म्हणतात ऐका ऐक वाजे घंटा ही मंदिरी. कजागिण घरी वाट पाहे. ऐका ऐक वाजे घंटा ही मंदिरी. कजागिण घरी वाट पाहे. जायला हवं मला आता. दोघे निघोनिया गेले दोन दिशा. दोघे निघोनिया गेले दोन दिशा. कवतीक आकाशा आवरेना. कवतीक आकाशा आवरेना. धन्यवाद मंडळी. ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि मी म्हटलं तसं या कवितेचं रसग्रहण माझ्या ब्लॉगवरती मी अपलोड करणार आहे. त्याची लिंक खाली देणार आहे. ती नक्की वाचा. आणि पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी रविवारी. धन्यवाद.